भारतात आपले आरोग्य सेवा जेवढ्या पाहिजे तेवढ्या प्रमाणात उपलब्ध नसताना आणि बरेच लोक आपले खेड्यापाड्यात राहत असताना त्या सोयीसुविधा त्यांच्यापर्यंत पोचत नाही. परवा पाटील साहेबांनी मला विनंती केली आणि कालच लगेच आम्ही मुंबईवरून, खरं तर हे कॉन्सन्ट्रेटर इम्पोर्टेड कॉन्सन्ट्रेटर आहे, ते फक्त ऑक्सिजन आहे त्याच्याबरोबर नॅबिलायझर आणि डिजिटल डिस्प्ले पण त्याबरोबर असल्यामुळं डॉक्टर आणि त्यांच्या स्टाफला त्याची मदत होणार आहे. आम्हाला संधी दिल्याबद्दल पाटील साहेबांचे धन्यवाद. होत साहेब तर आम्ही नेहमीच त्यांच्याबरोबर असतो. चंदगडच्या आरोग्यासाठी जे जे कंपनीकडून शक्य आहे ते आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करू हे आश्वासन देतो. 19 या महामारीला समोर जात असताना अनेक संस्था या चंदगड तालुक्याच्या नागरिकांसाठी म्हणून आज सदळ हस्ते मदत करण्याचे कार्य करत आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्यानं आपल्या तालुक्यातल्या बॉक्साईटवरती ज्याने आजपर्यंत हिंडाल्को कंपनी या कंपनीनं जे कामकाज चालवलेलं आहे तर त्या लोकांनी सुद्धा हिंडाल्कोच्या आपल्या चंदगडच्या नागरिकांसाठी म्हणून आज 5 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आपल्या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी इथल्या चंदगडच्या आरोग्य विभागाला चंदगडच्या नागरिकांच्या सोयीसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. तालुक्याचा प्रथम नागरिक आमदार या नात्यानं मी हिंडाल्को कंपनीचे आदरणीय विश्वास शिंदेसाहेब व त्यांचे सर्व सहकारी व त्यांच्या कंपनीचे सर्व व्यवस्थापकीय मंडळ जे आहे, संचालक मंडळ त्यांचं जे आहे, तर त्यांचे मी मनापासून चंदगड तालुक्याच्या वतीनं त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो. आणि असं कार्य त्यांच्या माध्यमातून इथल्या तालुक्याच्या विकासासाठी म्हणून त्यांनी सहकार्य करत राहावं आणि ह्या भागातनंसुद्धा कोल्हापूर जिल्ह्यातनं चंदगड असेल, राधानगरी असेल, जिथं जिथं त्यांच्या मायनिंगचं हे होते तिथं त्यांना शासनाकडनं सहकार्याची भावना आमच्याकडनं सदैव त्यांच्या पाठीशी राहील. आणि उत्तम प्रकारे चालवलेली जी काय संस्था आहे हिंडाल्को ती चांगल्या तऱ्हेनं त्याचीसुद्धा भरभराटी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आज तुम्ही इथं येऊन आमच्या आरोग्य विभागाचे डॉक्टर कोत आणि डॉक्टर सानेंच्याकडे हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सुपूर्द केलेले आहेत ते त्यांनी स्वीकारावे आणि नागरिकांच्या उपयोगासाठी आणावे अशी त्यांची जी काय पण संकल्पना आणि भावना होती त्याबद्दल पुनश्च एकदा चंदगडच्या प्राथमिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून व चंदगडचा प्रथम नागरिक या नात्यानं मी त्यांचे धन्यवाद मानतो.